नमस्कार आज आपण आपल्या स्वराज किचनमध्ये बघणार आहोत उरलेल्या इडल्यांपासून बनवलेले इडली पोहे किंवा त्याला तुम्ही इडली उपमाही म्हणू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा उरलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत जवळजवळ दहा ते बारा इडल्या उरलेल्या आहेत आता त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत अशा प्रकारे याच्यापेक्षा छोटेही चालतील त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घ्यायचं आहे छान तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण पोह्याला किंवा उपम्याला फोडणी देतो त्याचप्रमाणे ही फोडणी देऊन घ्यायची आहे कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे इथे मी एकच हिरवी मिरची वापरलेली आहे बारीक अगदी चिरलेली आहे ती त्यानंतर पूर्ण एक मोठा कांदा आणि हा कांदा अगदी बारीक चिरायचा नाही आहे थोडा मोठा चिरला तरी चालेल आणि छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अगदी लाल करायचा नाही आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे म्हणून मी इथे हिरवी मिरची कमी वापरली अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे त्यानंतर चिमूटभर साखर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथे इडलीमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं आहे आता या फोडणीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचे म्हणजे इडली टाकल्यानंतर ही सर्व फोडणी इड इडलीला छान चिटकली जाते आणि नंतर छान क्रिस्पी पण होते ती आता हे इडलीचे आपण तुकडे टाकून घेतोय आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामुळे ही सगळी फोडणी छान चिटकली गेलेली आहे नंतर थोड्या वेळासाठी अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान मिक्स झालेला आहे सगळं दोन ते तीन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे आणि लगेच काढून घेतलेलं आहे आता हे छान क्रिस्पी होतात आणि तयार झालेले आहे आपले इडली पोहे किंवा तुम्ही इडली उपमाही म्हणू शकता वरतून आपण कोथंबीर टाकून घेऊया तर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण डिशमध्ये सर्व करूया कोथंबीर टाकायची आहे परत त्यानंतर इथे मी खारी बुंदी घेतलेली आहे खूप छान क्रिस्पीपणा येतो खारी बुंदी वापरल्यानंतर किंवा तुम्ही झिरो नंबरची शेवही टाकू शकता आणि जर कुणाला यामध्ये थोडी गोडसर चव आवडत असेल तर डाळिंबाचे दाणेही अगदी छान लागतात प्रत्येकाच्या आवडीवर आहे ते चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन बाय योगिता भुजबळ या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी रहा.